आदाब, जय हिंद, जय भारत। मैं हनान फातिमा, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज चैनल पर। बीटीएस न्यूज चैनल, इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचे। मिर्जा सीनियर कॉरेस्पॉन्डेंट बीटीएस चैनल विद माय कलीग फ्रांसिस फर्नांडिस, शानू लोंडे, शिखर लवाटी और अली मुनीर। आज कहीं तरी आम पुणे गॉल्फ क्लब ला आले। ये जगह जे है महाराष्ट्र शासन की जगह है, 40 रुपये की जगह है, पण इकडे आपले गरीब कैडी काम करता है, पण कैडीला काय पगारच काय देत नाही, त्यांचा पीएफ नाही, ग्रॅज्युटी नाही, काय नाही। मोठे मोठे पैसेवाले इकडे येतात, फक्त फसायचे धंदे। कोणतरी कर्नल सरकार आहे, सेक्रेटरी नितीन देसाई त्यांचा प्रेसिडेंट आहे, आम्ही त्यांना पहिले सांगितलं हे काय चाललं आहे, गरिबाचे पैसे खाता, डेली वेजेसमध्ये त्यांना पैसे येत नाही, त्यांचा फंड नाही आहे, पीएफ नाही आहे, काहीतरी बोगनविला झाडं लावले ते मोठा फ्रॉड आहे। गॉल्फ क्लबला आतमध्ये बांधला 6 कोटीचा काहीतरी लफडा केलेला आहे, सगळं पत्र आहे आमच्याकडे, सगळं लिकेज होत आहे, विदाऊट टेंडर सगळे कामं केलेले। भरपूर मेंबरनी आम्हाला रिक्वेस्ट केली, बाबा आमचा तो आहे बरा आहे, आम्ही कशा बी चालवतो, आमचा घरचा चांगला आहे, पण हे गरीब कॅडीचा करा। हे सगळे कॅडी आमचे दलित आहे, आणि दलितला काय म्हणताय, करायचा करा नाही तो व्हा बार। आणि दुसरा मला उद्धव सरकार एक रिक्वेस्ट आहे, महाराष्ट्र पोलीसचे लोक इकडे गेटवर काम करताय, अरे ते गव्हर्नमेंटचे लोक आहे, अरे इकडे मोठे मोठे फ्रॉडचे लोक आलेत, ते फसलेले आहे, आणि इकडे आमचे महाराष्ट्र पोलीसचे कसे सैनिक तुम्ही देताय। दिस इज अगेन्स्ट द पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। उद्धव सरकार, बाळासाहेब ठाकरे म्हणले होते माझा मराठी, आज आपल्या मराठी इतक्या अडचणमध्ये आहे, त्यांना पैसे भेटत नाही, अरे इथला कशाला बंदोबस्त द्यायचा आहे, सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे, पैसे भरा शासनाला, मी बंदोबस्त घ्या।